स्वतःच्या बचावासाठी मोठा पोट करणारा मासा केंडव दात जर लागेल ना चुकून बोट तुकडा पाडेल ना बोटाचा. तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर फिरून आल्यानंतर आलोय आपल्या गावामध्ये. रितेशनी फोन केलाय की आज दुपारी आपण खांद्याला जाणार आहोत. खांदा म्हणजे मागच्या टायमाला आपण गेलेलो तेव्हा किलशी मासा, पाकट मासा असे अलग अलग खतरनाक मासे भेटले होते, तेच पकडण्यासाठी आपण इकडे खांदा टाकतोय. बरोबर ना? इकडे पण किलशी मासा भेटतोय आपल्या इथं. अच्छा, हेकरू पाकट वगैरे भेटतो. ते एखादा मासा भेटला तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. त्याच टाईपची फिशिंग करायला चाललोय आणि ही जी बोट आहे ती डोलीवाली ही बोट आहे. म्हणजे आपण खांदा टाकू आणि डोली वलकायला जाऊ नये. तर आता दुपारचे 12 वाजलेत. आपल्या इकडे काडा घालायची डोली नसते, डायरेक्ट परमनंटली लावलेली असते डोली. समुद्राबद्दल बोलायचं झालं तर एकदम शांत समुद्र आहे, उदान चालू आहे आणि त्याच निमित्त आता चाललोय. बघूया काय होतंय. आलोय आता लोकेशनला जिथे आपण खांदा टाकणार आहोत. घास बीस लावून आणलंच याला. किती गरईंचा खांदा आहे तरी? 70-80 गरईंचा खांदा आहे. आणि आपल्या फिशरमॅन बद्दल सांगायचं झालं तर गजा जो आपल्याला काशा देवावरती घेऊन गेलेला मोठे मोठे मासे पकडण्यासाठी, तोच मित्र आपला खांदा टाकताना दिसतोय. आणि बोईट लावलीस काय खांद्याला? काट्या, माकूल, सर्व प्रकारचे अलग अलग प्रकारचे मासे लावले. बघूया काय भेटतंय या खांद्यामध्ये. त्याच्या आधी आपण ही जाली वळगायला जाऊ नये, त्याच्या आधी आपण डोली वळगायला जाणार आहोत. ती आता वळगायला जाऊया. आणि खांदा टाकून आलोय आता आपल्या पहिल्या डोलीकडे. अशा तीन डोल्या टाकलेल्या आहेत, त्या तिन्ही आपण हळूहळू वळगवणार आहोत. तिथपर्यंत आपल्याला खांद्या वलगाचा टाइम होईल. आणि रितेश आपला मित्र चाललाय डोली वलगाला. वलगीशील नाही? आणि सुरुवात केली आपण जाली वलगायला. आणि बघा चिवणीत चिवणी. यो जालीचा चिवणींचा जाल आहे का? फासा बोलतात याला. जालीला लावून अटॅच करून असंच सोडला होता. त्याच्यामध्ये फसलेले आहेत तीन तीन शिंगाली. वान कमी आहे. वान थोडं कमी होत चाललंय. म्हणजे जो आपल्या डोलीमध्ये मावरा भेटेल तो वानावरतीच असते ना? जास्ती वान असल्यावर कोलबी असते जास्त आणि मावरा पण जास्त भेटते. आता बघूया काय येते शिंगाली काढल्यावर. आणि शिंगाली काढून आलोय आता मुंडीकडे, शेवटचा एंड. आता बघा किती मावरा येते. मोंबील आहे काय? बोंबील हान आणि दिवाळीमध्ये समुद्र एकदम शांत होते, हवा वगैरे काय नसते, एकदम आरामात आपली बोट पण हालत नाही जास्त. आणि जिवंत माकूल बघा, चेऱ्या माकूल. ये रे बाहेर. आला आला. कोलबी आहे, कोलबी ढोमा. वेगळा वेगळा मावरा आहे. आणि कसरी कोलबी बघताव तुम्ही? काला पट्टा, लाल पट्टा, लाल मध्ये काला पट्टा, तीच कसरी कोलबी. आणि ही जी लाल कोलबी आहे ती ही टायनी. टायनी, कसरी, सर्व अलग अलग प्रकारचे कोलंबी आणि ढोमी दिसतात तुम्हाला. पहिली डोल वलगून झाली, आता लावणार परत, रात्री येणार तिला वलगायला. आता जाऊया दुसऱ्या डोलीकडे. तर एक डोलीचा मावरा निसून निसून आलोय आता दुसऱ्या डोलीकडे. आणि मागे पक्षी बघा किती आहेत. हा जो गजा म्हणजे सॉर्टिंग करते ना, तो मावरा टाकतोय आणि तेच मच्छी खायला एक एगारी आल्यात. आता दुसऱ्या डोलीकडे आलोय. आणि पहिल्या डोलीमध्ये भरपूर आपल्याला कोलंबी आली. एवढी कोलंबी आली बघताय तुम्ही आणि ढोमी. आता या डोलीमध्ये काय येते बघूया. आहे काय पापलेट बिपलेट? नाही दिसत पापलेट. छोटी छोटी चिंबोरी दिसतात आणि कोलंबी दिसते. बघताय वाकटी, रिबन फिश आणि कोत्या मासा आलाय. कोत्या छोटासा आणि कोळंबी, छोटी छोटी चिंबोरी भरपूर आहेत. आणि मक्का पण आहे, जेली फिश ज्याला म्हणतात तो. आता दुसरी डोल वलगून आलोय आता तिसऱ्या डोलीकडे. आज आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी लो आहे जरा, म्हणून छोटे छोटे व्हिडिओ
काढतोय. काल चार्जिंग केली नाही, अचानक प्लॅन झाला रितेशचा. तर बघूया तिसऱ्या डोलीमध्ये काय येत आहे. अजय एखादा पापलेट तरी काढ. आणि एकदम शांत पाणी आहे, म्हणून शांत पाणी असल्यामुळे बघा एकदम आरामात, नाही तर बोट हलते जाम त्रास होते. पण या पाण्यामध्ये आरामात डोल खेचताना बघताय तुम्ही. आणि या डोलीमध्ये आलेली जिवंत वाकटी बघताव, रिबन फिश वाकटी. हाय पापलेट, माकुल आहे माकुल. आणि या डोळीमध्ये आलेला नल मासा बघताव तुम्ही. आता जर सवरल पकडला नाही आला तर शाय उडवेल. आता उडवेल का रे सुक्यावर? उडवते शाय. हा काली शाय उडवते का ज्या सुक्यावर? जिथं असलं तर उडवते ना, म्हणूनच क्रॉस पकडलाय. नल मासा माकुलचाच, स्क्विड. आणि रितेश काय आहे, पापलेट आहे काय बघतोय. आणि आणखी एक माकुल आहे. आणि हा कटल, ऑक्टोपस कटल स्क्विड. आणि यो शेर आहे माकुल. चल झाल्या नाही वलगून तिन्हीला डोली. हा तिन्हीला डोली वलगून झाल्या. आता हळूहळू शेंगट निसत राहील, तिथपर्यंत आपला खांद्याचा टाइम होईल वलगाचा. तर तीन डोली मध्ये आलेला मावरा बघताव तुम्ही. कोळंबी, नल, डोमी, शिंगाली. आता ही सगळी अलग अलग करूया आणि मग खांदा वलगाला जाऊया. तर आता मावरा वगैरे निसून आलोय. आता आपण जो खांदा टाकला होता सुरुवातीला तोच वलकण्यासाठी 60-70 गल लावलेले आहेत या खांद्यामध्ये. बघूया आता काय मासा भेटते काय. याच्या आधीपासून पण टाकतस ना गजा? काय येतोय मावरा, काय येतोय? बारीक बारीक हेकरू लागलेले दोनदा. बारीक हेकरू लागतंय सांगतोय दोनदा. बघूया पहिली निशाणी आलेली आहे आणि बघताय कसा खांदा वळकताना. पहिला घास खाली. 10-15 गल खेचून झाल्यात, अजून काय आपल्याला मासा भेटला नाही. बघू अजून 50 गल बाकी आहे, बघूया काय भेटते काय. आणि आलेला आहे पहिलाच मोठा शिंगाला. बेंडव बोलता ना याला? आणि बेंडव बघताव तुम्ही कसला मोठा आहे बघा. कॅटफिश सुरुवात झालेली आहे. आणि आतिश हो दिसतस वलगीलाच काय? काय नाही मावरा. आणि बेंडवनी सुरुवात केली बघताय तुम्ही शिंगाला. जर बारीक असता तर चिवना नाही, आणि मोठा असला तर बेंडव, आणि जर जास्तीच मोठा झाला तर शिंगाला बोलतात नाही त्याला. अरे बापरे जाईल. आणि आवारीवर आपला टांडल रितेश आहे इकडे, आणि फिशरमॅन गजा. गजा मग तू काशावर पण घेऊन जातस ना आपल्या मित्रांना? तर मंडळी डिस्क्रिप्शन मध्ये गजाचा नंबर देतोय. जर कोणाला काशावर जायचं असेल, आपल्या इकडे आयलँड आहे तिथे फिशिंग करायला, तर गजाला नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही. तुम्हाला चांगल्या चांगल्या जागा सुचवेल कुठे तुम्ही रॉड फिशिंग करू शकता. सुचवशील ना? आणि असेच मोठे मासे घेऊन येऊ शकता. हा रितेश पण असते सोबत, रॉड फिशरमॅन. अर्ध्याहून खेचून जास्त झालाय खांदा, आणि अजूनपर्यंत एकच शिंगाला आलाय. रात्रीच्या टायमाला टाकलं तर येईल मला वाटतं मावरा इथं. नाही गजा पाकाटू आलेला रातच्या टायमाला. रातच्या टायमाला पाकाट पण आलेला आहे फक्त. पण आज आपला नशीब एवढा चांगला नाही, एकच शिंगाल्यामध्ये समाधान करावं लागेल मला वाटत. ये रे ये मोठा, ये जितारा, ये जितारा. जितारा नाही तर हेकरू तरी ये. मग यो खांद्याला मावरा लागते लावायला, तो घासाना तो काय बाई वशी घेऊन येतस? डोलीचा असतोय. डोलीमध्ये जो मावरा येतोय त्याच्यानेच हे बेट वगैरे लावते, आणि त्याच्यानेच खांदा फिशिंग करताना दिसतोय. पण अजूनपर्यंत एकच शिंगाला बेंडव. काहीतरी हाय सांगते बघूया. हा आणखी एक शिंगाला. यो बंदरी नाही, यो नाही. आणखी एक शिंगाला आलाय. आणखी एक शिंगाला आलाय. आणि आणखी, अरे वा बेंडव बघ असला आहे. बापरे जॅपनीज लोक खातात ना तोच मासा बेंडव. आणि याच्यामध्ये एक ऑटोमॅटिक मेकॅनिझम असते. आणखी एक शिंगाला आलाय. स्वतःचा बचाव कसा करते हा, तर स्वतःचा पोट फुगवून. नाही गजा तोच नाही बेंडव. आणि दोन दात असतं त्याला सशासारखे, ते दात दाखवतो तुम्हाला थोड्या टायमाने. आणि बाकीचा आता खांदा खेचून घेऊया आपण. तीन शिंगाली
आणि बेंडव केंडव बोलतात ना याला केंडव बोलतात बेंडव नाही. आणि शेवटचा जी निशाणी होती दगड ती पण आलेली आहे. आणि खांद्यामध्ये काय आलं आपल्याला तीन शिंगाली आणि एक केंडव. बघताय केंडव मासा दात बघा आता दात दाखवू नको केंडव आणि त्याचं पोट बघा आता कसं फुगेल कसा पोट फुगवतोय. तो खात नाही ना आपण नावरा तो मासा खात नाही. दात दाखवू हा हे बघा दात जर लागेल ना चुकून बोट तुकडा पाडेल ना बोटाचा एवढे मजबूत दात आहेत बघा. स्वतःच्या बचावासाठी मोठा पोट करणारा मासा केंडव तोच आलाय आपल्या खांद्याला. टाक जाऊ दे कमी आयला नाही खांद्याला मावरा अजून मावरा आला पाहिजे होता हा हेकरू तरी आला पाहिजे होता. चालेल काय मासेमारी म्हटलं तर आपला नशिबाचा धंदा आहे भेटला तर जाम भेटते नाही तर काय पण नाही भेटत पण आपल्याला पोटापुरता तरी भेटलंय. चला तर आज आलो होतो आपला मित्र गजासोबत डोळी आणि खांद्याची मासेमारी बघायला आणि भरपूर प्रकारची कोळंबी आणि शिंगाली ढोमी अलग अलग प्रकारचे मासे बघायला भेटले. सर्वात भारी म्हणजे हा केंडव मासा तुम्हाला बघायला भेटला. तर कसा वाटला हा आपला फिशिंग ब्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल काहीतरी नवीन बघायला भेटला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता कोळंबी थोडीफार घेऊन जाऊया जेवायला आणि बघताय एवढी कोळंबी घेतलेली आहे आपण.